एस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. नमस्कार, आहे KMS चॅनल आणि आपण पाहताय KMS न्यूज. पाहूयात काही ठळक घडामोडी. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. शतक महोत्सव बँक द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड शेड्यूल बँक. सर्व ठेवीदार, खातेदार, ग्राहक, हितचिंतक यांना गुढीपाडवा व नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सकलांच्या विश्वासार्थेची श्रद्धा हीच आमची ऊर्जा. धनश्रद्धा ठेव योजना 8.25%. नूतन वर्षाची नवीन ठेव योजना धनश्रद्धा ठेव योजना. धनसंचय क्युम्युलेटिव्ह ठेव योजना, मुदत 3 वर्ष, व्याजदर 8.25%, दर साल दर शेकडा. द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड. सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उम्मेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रेटरे बुद्रुक येथील झालेल्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावरती हल्लाबोल केला, तर अविनाश मोहिते यांनी अतुल भोसले यांच्यावरती जोरदार टीका केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रेटरे बुद्रुक येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला, तर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी अतुल भोसले यांच्यावरती जोरदार टीका केली. काय म्हणाले अविनाश मोहिते पाहूयात. त्याचप्रमाणे या सभेसाठी उपस्थित असणार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबा ज्यांच्यासाठी ही सभा आयोजित केली, ते राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब, त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनील रावजी माने साहेब, इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले जयंत काका पाटील, राजेश अब्बा दलोडे साहेब, आपल्या राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोष भाऊ पाटील, विंगचे शंकरराव खबाले साहेब, गलांडे ताई आणि इथं जमलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र. 2014 साली मागची लोकसभेची निवडणूक झाली, एका पक्षानं आपल्या समोर काहीतरी आमिष दाखवलं, प्रबळ ठेवले गेले आणि म्हणून जनतेला वाटतं येणारा पक्ष काहीतरी आपल्यासाठी चांगलं घेऊन तो पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आला, केंद्रात सत्तेवरती आला. परंतु आपण गेले 5 वर्ष बघतोय जी काय आश्वासन दिली त्यातील एक ही आश्वासन पूर्ण झालं. सत्तेवर आल्यावर नोटबंदीचा विषय अंमलात आणला, छोटे मोठे उद्योग होते उद्ध्वस्त झाले, GST सारखा कायदा आणला, व्यापारी वर्ग उद्ध्वस्त केला, शेतकऱ्यांना
संपूर्ण कर्जमाफी देतो म्हणले होते, दिले गेले नाही. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देतो म्हणले होते, दिला गेला नाही. आज शेतकऱ्याचा शेतातला माल कवडी म्हणून भावाने आज बाजारात विकला जातो. आता तिथे मागच्या महिन्यात पुलवामा सारख्या ठिकाणी आपल्या जवानांना वर हल्ला झाला, 44 लोक तिथे आपले जवान मारले गेले. म्हणजे एक पक्ष स्वतःचा स्वार्थ टिकवण्यासाठी आपल्या जवानांची भयत असल्या पक्षाच्या मागे आपण राहायचं आहे. म्हणून सांगतो आपल्या राज्यांचे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करू, आपल्या वरिष्ठ नेत्यांचे हात आपण बळकट करू. आज सकाळी वर्तमानपत्र वाचलं, उन्हाळी विभाग काल आपल्या विरोधकांची सभा झाली, त्यात आमच्या गावाला आता गाववाला माणसा मला पण कोडच पडली. उत्तरेत आदरणीय आमदार साहेबांच्या विरोधात उभा राहिला तळीबीड माझं गाव. काल परवा मलकापूरची निवडणूक झाली, मलकापूर माझं गाव. कराडची निवडणूक लागली, कराड माझं गाव. रेठरा तालुकी, रेठरा माझं गाव. आणि कारखान्याला गेलं तरी इस्लामपूर माझं गाव. मला पण माहीत नाही याचं नेमकं गाव. त्याने टीका केली, कारण तुझं वय काय, तू बोलतो का, तुझा अनुभव की, तुझं जेवढं वय आहे तेवढा आदरणीय बाबांचं समाजकारणात राजकारणात तेवढा त्यांचा अनुभव. मागच्या काळात बाबा मुख्यमंत्री होते, 3-3.5 वर्ष मुख्यमंत्रीपद बाबांनी भूषवले. या 3-3.5 वर्षामध्ये अंगाला कधी वाटा लावून घेतला आणि तू साधा ग्रामपंचायतच्या निवडणुकीला कधी निवडून आला नाही आणि तू माप काढायची. आपली लायकी तपास घोडा मैदान लांब नाही 3 महिन्या लांब, तेव्हा हिसाब का असेल तो बघा करून घेऊ. पण बोलताना आपली लायकी आपली कुवत बघून बोल. 23 तारखेला मतदान आहे, आदरणीय छत्रपती उदयनराजे महाराज साहेब उभा राहिला, घड्याळ चिन्ह उभा राहिल्यात, त्यांना प्रचंड मतानं आपल्या भागातनं मोठ्या मतांतिकेनं निवडून देऊया एवढंच आपल्या या ठिकाणी विनंती करतो. आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि एवढ्या मोठ्या संख्येनं झाल्यात त्याबद्दल आपले आभार मानतो. माझे शब्द माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महा. विचारलंय ते तुम्ही प्रश्न विचारता, तुम्ही देशद्रोही. अरे विरोधी पक्षाचं काम आहे सरकारला प्रश्न विचार, आम्ही सैन्याला प्रश्न विचारतो, तुम्ही सरकारला. ज्या सरकारनं निर्णय घेतले त्या सरकारचे अंमलचे प्रश्न आहेत. पुलवामाचा हल्ला झाला, एवढ्या 90 गाड्या चालल्या होत्या, इंटेलिजन्स रिपोर्ट आला होता की काहीतरी हल्ला होण्याची शक्यता आहे. स्वतः जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी भाजपच्या राज्यपालांनी सांगितलं की आमची चूक झाली. आता तुम्ही जो रस्ता बंद केलाय, त्या दिवशी रस्ता बंद केला असता वाहतुकीला, तर बिचारे 44 जवान आमचे वाचले असते. कुणाची चूक झालेली आहे? इंटेलिजन्स फेल्युअर आहे, गुप्तहेर खाते चूक आहे, चौकशी झाली पाहिजे. मी सैन्याला विचारत नाही, मी सरकारला विचारतोय. हवाई हल्ला झाला, वैमानिकांचं मी स्वागत केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. पण निर्णय राजकीय निर्णय कुठे घेतला? नरेंद्र मोदींनी घेतला. आज आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये प्रश्न विचारले जातात, आम्ही विचारतो असं नाही.
आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रे कुठं बॉम्ब पडले, किती माणसं मेली, शेवटी आपण काय प्रयत्न केला तर आतंकवाद्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आतंकवाद्यांच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, आतंकवाद्याचे नेटवर्क आहे ते नष्ट झालं पाहिजे. आतंकवादी म्हणजे चार इमारती. माझी केवळ माझीच नाही तर ह्या सगळ्यांची तुमच्या प्रती जी काय कमिटमेंट आहे मी त्यांच्या वतीने फक्त सांगतो. एक बार जो हमने कमिटमेंट कम कर दी तो मैं और हम अपनी आपकी नहीं सुनते. मैं सिर्फ उदयन राजे नहीं हूं, मैं उदयन राजे हूं, मैं पृथ्वीराज बाबा हूं और मैं बाबा साहेब पाटिल हूं और मैं व्यासपीठ पे ऊपर जो लोग हैं वो सब मैं हूं और मैं आप भी हूं. तो याद रखना अगर आपने कमिटमेंट पूरी नहीं की तो आपका मुकाबला मेरे से होगा. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ कोरेगाव येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी साताऱ्यात परिवर्तन घडवणार असून साताऱ्यामध्ये भगवा फडकवणारच असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावरती जोरदार टीका केली. सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ कोरेगाव येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा संपन्न झाली. या सभेमध्ये साताऱ्यामध्ये परिवर्तन घडणार असून साताऱ्यावर भगवा फडकवणारच असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावरती जोरदार टीका केली. यावेळी शिवसेना भाजपचे नेते मंडळी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या विधान परिषदेच्या ज्या विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी शालिनी नेताय पाटलांना तुम्ही पाडून इथे आलात, तुम्ही या दुष्काळ मुक्त करण्यासाठी या तालुक्यासाठी काय केलं कधीतरी याच व्यासपीठावर तुम्ही बोलावं हे माझं तुम्हाला जाहीर त्या ठिकाणी आव्हान आहे. तुम्ही ज्या वेळेला जावलीवरून इथे आलात त्यावेळेला तोच मुंबईचा माथाडी कामगार तुमचा प्रचार करायला या कोरेगाव मध्ये आलात. आणि अण्णासाहेब पाटलांचा जर माथाडी कामगारांचा मुलगा जर आज खासदारकीला निवडणुकीला उभा असेल तर तुमच्या पोटामध्ये काय गोळा येतो, किती द्वेषपणा असावा. साहेब एका ताटात खातोय आम्ही, एका संस्थेत काम करतोय, आमच्या परिवारांनी आमच्या बंधूंनी आम्ही काय काय केलंय एक एक महत्वाचं, परंतु द्वेषपणा जाणार कसा. शेवटला आम्हालाही त्यांचं गुण माहित आहे पण हरकत नाही. मी जसं आमदारकीची ते खासदारकीची ते वाट बघतात तसं मी आमदारकीची वाट बघतोय. जी परिवर्तनाची लाट या खासदारकीमध्ये निर्माण होणारी आहे, जी परिवर्तनाची लाट या खासदारकीमध्ये निर्माण होणारी आहे तीच परिवर्तनाची लाट आमदारकीमध्ये होणार म्हणजे होणारच. मी पण आता मुक्काम टाकून बसणार आहे, मी पण मुक्काम घेणार आहे तर 2-3 गुंठे जागा घेतो. शेवटला एवढी चांगली प्रवृत्ती आमच्या चळवळीमध्ये पाहिली नाही, आमचा एक स्वभाव आहे. साहेब जागा घेऊ नका, फुकट जागा देतो. पण वाईट एकच गोष्टीचं वाटतं की ज्या साताऱ्यांनी एकावेळी दिल्लीचं टक्क हलवलं, दिल्लीला टक्कर दिली, त्या साताऱ्यात ज्या पक्षांचं राज्य आहे ते दिल्ली समोर लोटांगण घालत असतात ह्याचं मला वाईट वाटतं. तुम्हाला वाटतं का कुठचे पक्ष आहेत ते? राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेस आणि भ्रष्टवादी. राष्ट्रवादी कुठचे आहे? सगळे भ्रष्टवादी. अजून एक गोष्ट माझ्या लक्षात येते की ज्या साताऱ्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मावळे दिले, अजूनही आपल्या देशाच्या सैन्यात लोक आहेत, त्या साताऱ्यातच इकडच्या लोकांना पहिलं सहकार क्षेत्र म्हणून आणि आता सहकार क्षेत्राच्या नावाखाली प्रायव्हेट कारखाने काढलेले गुलाम करून ठेवलेले ह्याचं मला वाईट वाटतं.
ह्याचा मला राग देखील येतो की दिल्लीत जसं एक नरेंद्रजी बसणार आहेत तसं इथून साताऱ्यातून दुसरे नरेंद्रजी दिल्लीला जाणार आहेत. म्हणजे दिल्लीत नरेंद्र, साताऱ्यात नरेंद्र, इथून पाठवायचेत आपल्याला. आणि मला माहिती आहे की ह्या खासदारकीच्या क्षेत्रात फिल्मी गाण्यांचं, फिल्मी डायलॉगचं जरा एक फॅड आलेलं नवीन. आणि येताना मी जे काही ऐकत होतो, जे काही साताऱ्याकरांचा मूड आहे, तो एकच मूड दिसतो मला. एक नवीन डायलॉग मी ऐकलेला आहे, आता माझी सटकली. प्रत्येक साताऱ्यातला तरुण मुलगा आणि मुलगी हे बोलतात की आता माझी सटकली. आणि अजून एक बोलतायत, अपना टाइम आएगा. बरोबर ना, अपना टाइम आएगा. कारण कितीतरी वर्ष इथे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसने राज्य केलेलं आहे. जसं मी सांगितलं की ज्या जिल्ह्यांनी, ज्या साताऱ्याने दिल्लीला हलवलं, दिल्लीचं तख्त हलवलं, त्याच्यासमोर आता हे पक्ष कितीतरी वर्ष दिल्लीसमोर लोटांगण घालत आहेत आणि तुम्हाला गुलाम बनवून ठेवलेले. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. आणि याचबरोबर आज इथेच थांबूया. वैविध्यपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. नमस्कार.